तू 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 मला सांग, मी तुझं सगळं ऐकतो ना, सांग ना। आकाश अरे नाही, तू सांग, मी ऐकतो ना सगळं। ऐकतोस? हा मग तू पण माझं सगळं ऐकायचं। मॅडम, राजाराम साहेबांनी तुम्हा दोघांना बोलवलं। ये चल सायकल घेऊन। आकाश काय आहे? चल ना, चल। आकाश आई, वाटतीये ना मी तुमची असिस्टंट? नाही म्हणजे छान दिसते ना मी? सौंदर्य स्पर्धा आहे का इथे? आई असं काय करता, इम्प्रेशन पडायला हवं ना। हा तेच म्हणायचंय मला, सौंदर्य स्पर्धेत छान दिसण्याचं इम्प्रेशन पडायचं असत, पण हे ऑफिस आहे ना, ऑफिस मध्ये कामच इम्प्रेशन। आई तुम्ही बघाच होता मी कसं काम करते ते, तुम्हाला ना पश्चाताप होईल, तिला आधी का नाही आणलं आपण ऑफिस मध्ये। बर आई आता काय आणखीन? मला सांगा ना, मला केबिन मिळेल ना माझा, म्हणजे माझं स्वतंत्र केबिन। केबिन? केबिनच्या बाहेर स्टूल असत ना, तिथे बसण्याची तरी लायकी आहे का तुझी? पौर्णिमा, लहान मुलं बागेत आल्यानंतर जसं वागतात ना तसं वागू नकोस, मापात राहा जरा। ऑफिस मध्ये गेल्या गेल्या आधी अभिजीतच्या केबिन मध्ये जाऊया, बरेच दिवस झाले त्याची कामं पेंडिंग आहेत, आधी त्या कामांचा चार्ज हातात घेते आणि मग तुला माझी असिस्टंट म्हणून डिक्लेअर करते, क्लिअर? हो चालेल। अरे ये रागिणी, ये